राजीव, मी केव्हाही तुला बघितलं की वाटत की बघतच राह, बघावं पुन्हा बघावं आणि बघतच राहावं. मला माहिती आहे की तू माझ्या जवळ नाही आहेस, पण कोणास ठाऊ असं वाटत की क्षणोक्षणी सतत माझ्याच जवळ आहेस तू, माझ्याच जवळ. हॅलो संगीता, मी मानसी बोलते. हां बोल. ते सगळं जाऊ दे, मला सांग तू हे काय केलेस. काय? मी काय केलंय? एवढी पण बोली नको होस. मला कळत नाहीये तू काय बोलतेस. जर कळलं नसेल तर नेट सुरू कर आणि तुझं नाव टाइप कर. आणि हो, यानंतर तू मला भेटण्याचं आणि फोन करण्याचंही कष्ट करू नकोस, समजलं? अरे ऐक तर कर. राजीव, तू असं केलंस? संगीता, संगीता, संगीता बाहेर ये. काय झालं बोला ना, काय झालं? संगीता, ओरडताय कशाला तुम्ही? संगीता, अहो झालं तरी काय? काय केलं संगीताने? विचार तुझ्या मुलीला. काय केलं हिने? ऐकायचंय, ऐकू शकशील तुझ्या मुलीचं प्रताप? बघ, you
हे काय आहे सगळं? मी तुम्हाला सतत सांगत होते ना की हिला फार सूट देऊ नका. का वागलीस तुमच्याशी असं? चालती हो आमच्या डोळ्यासमोरून. बाबा आय एम सॉरी बाबा, प्लीज सॉरी बाबा. खबरदार मला बाप म्हणशील तर आजपासून मेरा तुझा बाप. कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस? अगं असं करण्याआधी विचार तरी करायचास की काय तोंड दाखवणार तुझा बाप. लोक काय म्हणतील कि सिन्हा सिन्हाच्या मुलीने स्वतःच तोंड काळं केलं अगदी निर्लज्जपणे. अगं जन्माला आल्या बरोबर मेली का नाहीस? सॉरी बाबा, मला माफ करा. संगीता, एक्सक्यूज मी, संगीताचे वडील तुम्हीच का? हो साहेब, खरं तर मीच तुम्हाला फोन केला होता. माझी मुलगी रिलॅक्स मिस्टर सिन्हा, आम्हाला सगळं कळलं. माझी मुलगी निर्दोष आहे, तिची एक चूक झाली, काही नाही केलं तिने. सिन्हा साहेब प्लीज, तुम्ही सावरा स्वतःला, तुम्ही जरा यांना सांभाळा. साहेब आम्ही आमच्या मुलीला खूप नको दको ते बोललो, रागावलो तिच्यावर. सरोज हे सगळं माझ्यामुळे झालं. एक्सक्यूज मी, मुलीची तब्येत आता ठीक आहे, तुम्ही सगळे तिला भेटू शकता. प्लीज तुम्ही थोडा वेळ बाहेरच थांबा, आधी आम्हाला तिची साक्ष घ्यावी लागेल. प्लीज प्लीज कोऑपरेट. संगीता, आम्ही कमांड फोर्स मधून आलोय, आम्हाला सांग की तुझ्यासोबत काय घडलं. मला कोणाला काहीच नाही सांगायचे, मला माझ्या दुःखासोबत राहू द्यायचे. मला का वाचवलं, मला मरायचं होतं, मला स्वतःला संपवायचं. संगीता प्लीज शांत हो. मला माहितीये तुझ्या बाबतीत जे घडलं ते खूप भयंकर होतं, असं व्हायला नको होतं. तू पहिली अशी मुलगी नाहीयेस जिच्या आयुष्यात हे असं घडलंय. आपल्या भारतात अशा कितीतरी मुली आहेत ज्या त्यांच्या भोळेपणामुळे फसल्या जातात. या एका गोष्टीमुळे कोणी जगणं सोडतं का? नाही ना. संगीता, गुन्हेगाराला शिक्षा मिळायला हवी आणि म्हणून तू आम्हाला मदत करायला हवीयेस. आम्ही तुझ्या अपराध्याला शिक्षा देऊ. तू आम्हाला सांग की तुझ्यासोबत काय घडलं होतं. आम्हाला सांग, तू त्याच्या जाळ्यात कशी अडकलीस? कोण होता तो मुलगा? राजीव, तो माझ्या कॉलेजमध्ये शिकतो. मला त्याचं इनोसेंट आणि त्याची स्टाईल खूप आवडायची. तो नेहमी कॉलेजमध्ये कार घेऊन यायचा आणि त्याच्या कारने हिंडण्यासाठी मला फार आवडायचं. मी त्याच्या प्रेमात पडू लागले होते आणि तोही माझ्या प्रेमात पडला होता. पण ना कधी त्याने व्यक्त केलं, नाही मी.
आणि मग एक दिवस संगीता इतक्या रात्री लॅपटॉप वर काय काम करतेस? आई ते प्रॅक्टिकल नोट्स चे प्रिंट आउट घ्यायला विसरली होते. बरं बरं, आता लवकर ते बाजूला ठेव आणि झोप आता. आईला पण याच वेळी यायचं होत. ठीक आहे, नंतर फोनवर तर बोलू शकतेस ना. पण तू फोन नको करूस, मी तुला करेन. ओके. हे हाय वाय मरू दे, एक दिवस ना तू मला मार खायला लावशील. ते कसं? ते सगळं जाऊ दे. बोल, काय बोलायचं होतं? अगं कसं सोडू, तुला सांगावंच लागेल. सांग. आधी तू सांग, मग मी सांगेन. नाही नाही, पहिलं तू. प्रश्न आधी तू विचारलास. अरे बाबा, बोलायचं तुला आधी होत ना. आधी प्रश्न मग बोलणं. आधी बोलणं मग प्रश्न. नाही आधी. बस बस, खूप झालं. तुला टाइमपासच करायचं ना, मग मला तुझ्याशी नाही बोलायचं. घड्याळाकडे बघ. 5 4 3 2 1. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे संगीता. थँक्स. पण तुला माझा बर्थडे कसा माहित? संगीता, उद्या मला तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा, तू येशील ना? हे बघ, नाही नको म्हणूस. हो येईन. आता झोपू. हो. थँक्स. मग पुढे काय झालं? तू त्याला नंतर भेटलीस? हा, मग मी घरच्यांशी खोटं बोलून राजीवला भेटायला गेले होते. कुठे गेली होतीस? हॉटेल ब्लू डायमंड. इझी इझी इझी. कुठे नेतो आहेस मला? अगं सांगतोय, सरप्राईज. वाव, हे सगळं तू फक्त माझ्या करता? कोर्स तुझ्या करताच, आणि तुझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने एक छोटस सरप्राईज तुझ्या करता. चल केक कापूया. हा ये बस. कापूया. कम ऑन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू संगीता, हॅपी बर्थडे टू यू. वाव. मग कसं वाटलं माझं सरप्राईज? खूपच मस्त. तस अजून एक सरप्राईज बाकी आहे. काय? संगीता माझ्याशी लग्न करशील? काय झालं संगीता, मी काही चुकीचं बोललो का?
त्यांनी मला फसवलं. त्याचा निरागसपणा, त्याचा साधेपणा, सगळं खोट होत. त्यांनी जे ठरवलं होत त्या दिवशी त्यांनी तेच केलं. आणि मी मूर्ख, मी सगळं खरं समजून बसले. आंधळी झाली होती त्याच्या प्रेमात, आंधळी झाली होती. संगीता, सावर स्वतःला. संगीता, त्यानंतर तुझं आणि राजीवचं बोलणं झालं होतं? हो, बोलणं झालं होतं. किती वेळा? एकदाच. काय बोलणं झालं होतं? नॉर्मल, जसं आम्ही नेहमी बोलायचो. तुझा बर्थडे 15 सप्टेंबरला होता आणि आज 30 सप्टेंबर आहे, म्हणजे या 15 दिवसात काय तुमच्यात एकदाच बोलणं झालं? सर, त्याची इंजिनिअरिंग एक्झाम होती आणि त्यांनी मला सांगितलं की आपण 20 दिन नंतर बोलूया. एक्झामची तयारी नाही, उलट त्याला MMS फुटेज डील करायची तयारी करायची होती. मग तू तो MMS लीक झाल्यानंतर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न नाही केलास? केला, पण त्यांनी फोनच नाही उचलला. त्याचा फोन नंबर काय? 9532183231. त्याच्या गाडीचा नंबर? MH04100. आणि त्याच्या घराचा ऍड्रेस? वर्सोवा अप्सरा अपार्टमेंट 702. वर्सोवा अप्सरा अपार्टमेंट 702. कशी आहे माझी मुलगी? काळजी करू नका, आता ती बरी आहे. काही सांगितलं तिने? हो, तिने आम्हाला सगळं काही सांगितलं. माझ्या मुलीच्या भावनांशी खेळणाऱ्याला सोडू नका. तुम्ही सोडू नका त्याला, सोडू नका त्याला. हे पहा, तुम्ही काळजी नका करू. तुमच्या मुलीच्या अपराध्याला आम्ही नक्कीच पकडू. साहिल, बोल. साहिल. चीफ, त्या मुलीची साक्ष आम्हाला मिळाली आहे. तिने त्या मुलाबद्दल सगळंच काही सांगितलंय. त्याचं नाव राजीव आहे आणि तो वर्सोव्याला अप्सरा अपार्टमेंटमध्ये राहतो. आणि जिथे हा MMS बनवला ते हॉटेल ब्लू डायमंड आहे. साहिल, तू आता असं कर, ताबडतोब हॉटेल ब्लू डायमंडला जाऊन चौकशी कर आणि अभिनवला फोन दे. ओके चीफ, घे. येस चीफ. अभिनव, तू ताबडतोब राजूच्या घरी जा आणि त्याला अरेस्ट कर. राईट चीफ. ओ भाऊ, जरा एक मिनिट. हा बोला. तो राजीव याच बिल्डिंग मध्ये राहतो ना, 702 मध्ये राहतो? नाही, राहायचा. राहायचा म्हणजे? म्हणजे असं आहे की त्या MMS कांड नंतर सोसायटीवाल्यांनी आज सकाळीच त्याला बाहेर काढलं. किती वेळ झाला? झाला असेल अर्धा तास वगैरे. बरं, काही कल्पना तो कुठे गेला असेल? हे तर मला माहीत नाही, पण तसंही अशा लोकांपासून लांबच राहिलेलं बरं. बोला भिनो. चीफ, आपलं बॅड लक. राजीवच्या सोसायटीवाल्यांनी त्याला आता अर्ध्या तासापूर्वी बाहेर काढला. अर्ध्या तासापूर्वी? अभिनव, याचा अर्थ असा आहे की अजूनही राजीवने चेक नाका क्रॉस केला नसेलच. एक काम कर, ताबडतोब कंट्रोल रूमला फोन कर आणि त्याची गाडी ट्रेस कर. काही झालं तरी त्याची गाडी शहर सोडून गेली नाही पाहिजे. ओके चीफ. हॅलो कंट्रोल रूम. एक्सक्यूज मी,
मी तुमची काही मदत करू शकतो? हो, तर तुम्ही हॉटेलचे मॅनेजर आहात? हो सर. तुम्हाला आतापर्यंत ते घडलेले MMS कांड तर कळलंच असेल. हो सर, आम्हाला कळलं तर आहे. आमचं हॉटेल एक रेप्युटेड हॉटेल आहे. 25 वर्षाच्या इतिहासात असं कधीच नाही घडलं. पण कोण जाणे यावेळी असं. तुमचं एंट्री बुक दाखवा सर. ते एंट्री बुक दाखवा. मिस्टर अँड मिसेस राजीव, मला रूम नंबर 205 ची झडती घ्यायची. सर प्लीज, ती रूम ऑलरेडी बुक्ड आहे. आणि जर कस्टमरला कळलं तर हॉटेलचं नाव खराब होईल सर. नाव खराब होईल नाही, झालेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की हा MMS इथे मनवला गेलाय. काय झालं, तुम्ही इतके नर्वस का दिसताय? या MMS कांड मध्ये तुमचा तर हात नाहीये ना? अरे नाही नाही सर, अजिबात नाही. हे काय बोलताय सर तुम्ही? तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू द्या. यस सर प्लीज. हा अभी. नाही अभी, मी अख्खी रूम तपासून बघितली पण इथे तर एकही हिडन कॅमेरा नाहीये. राजू बद्दल काही कळलं तुला? राजीव काही भेटला नाही पण त्याची कार मात्र ट्रेस झालेली आहे. कुठे? चारकोप नाका गल्ली नंबर 3. मी तिथेच पोहोचतोय, तूही तिथेच पोहोच. ठीक आहे, मी लगेच आलो. गाडी ट्रेस करून किती वेळ झाला? 15-20 मिनिटं झाली साहेब. गाडीचा ड्रायव्हर नाही सापडला? नाही साहेब, गाडीचा ड्रायव्हर नाही सापडला, फक्त गाडी सापडली. राजू सापडला पण जाईल कुठे? गाडी इथे, म्हणजे तोही इथेच येईल. मला वाटतं तो इथेच कुठेतरी जवळपासच असेल. काय झालं मित्रा, खूप घाईत दिसतोस. काय वाटलं तुला, एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून सहजपणे आमच्या हातून सुटशील तू? हा चल, तुझं आता पाऊण चारच करायचा आहे. चल चल. मी काहीच नाही केलंय साहेब, काहीच नाही केलंय. मी निर्दोष आहे. निर्दोष होतास तर पळत का होतास? न पळून कोणाला सांगणार होतो? हे अख्खं जग मलाच दोषी समजतंय पण मी अगदी इनोसंट आहे. इनोसंट? मग त्या MMS मध्ये काय तुझा जुळा भाऊ आहे? नाही ऑफिसर, मीच होतो. पण मी काहीही केलं नाहीये, मी निर्दोष आहे. आ काही नाही केलंस? हा तू संगीताला गोड गोड बोलून फसवलंस. तिला हॉटेलमध्ये बोलावलंस तिचा बर्थडे सेलिब्रेट करायला आणि मग तिचा अश्लील व्हिडिओ बनवलास. वरून म्हणतोस काही नाही केलंस? सांग अजून किती मुलींचं आयुष्य बर्बाद केलंयस तू? मी असं का करेन ऑफिसर, मी तिच्यावर प्रेम करायचो.
प्रेमाचं नावही तू तुझ्या तोंडाने घेऊ नकोस. प्रेम करणारे आपल्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये घेऊन त्यांचे एमएमएस नाही बनवत. तुला लाज नाही वाटत? येऊन गेलो होतो, घेऊन गेलो होतो मी तिला हॉटेलमध्ये ऑफिसर. तिला सरप्राईज देणार होतो आणि मी दिलंही. आणि मग केव्हा आम्ही दोघं प्रेमात वाहत गेलो आम्हाला काही कळलंच नाही. तू आम्हाला काय संगीतासारखं समजतोयस? तुझ्या या गोड गोड बोलण्यात तुला फसू असं वाटतं आम्ही? बोल, या धंद्यात तुझ्यासोबत अजून कोण कोण सामील आहे? सर, मी कसलाही धंदा करत नाही सर. मी तर एक स्टुडंट आहे. माझी अक्कल शेण खायला गेली होती म्हणून मी त्या हरीच्या बोलण्याने भारावलं आणि संगीताला हॉटेलमध्ये घेऊन गेलो. एक मिनिट, कुणाचं नाव घेतलंस तू? कुणाचं नाव घेतलंस तू? सर, तो हरी. अच्छा, म्हणजे तू हरीच्या बरोबर मिळून हे एमएमएस स्कॅमचा धंदा करतोस का? नाही सर, तो तर माझा फक्त एक मित्र आहे, चांगला मित्र. आणि तो तर मला संगीताला प्रपोज करायला मदत करत होता, बस अजून काही नाही. म्हणजे हा हरी तुझा लव गुरु आहे? आता बोलच. सर, ते संगीताच्या बर्थडेच्या एक रात्र आधी. संगीता, उद्या मला तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, तू येशील ना? हे बघ, नाही नको म्हणूस. थँक्स. हा, येईन. आता झोपू. हो, बाय. मग काय म्हणाली ती, येते ना भेटायला? हो, येते ती. तर मग कुठे नेतोयस तिला फिरायला? अरे, हेच कळत नाहीये, कुठे घेऊन जाऊ? तू त्याची काळजी करू नकोस, मी आहे ना. अरे, सांग ना तू कुठे घेऊन जाणार आहेस आम्हाला तू? अरे यार, जसं तुला तिला सरप्राईज द्यायचंय, हा, तसंच माझी आयडिया तुला सरप्राईज द्यायची आहे. अरे, तरी पण सांग ना, प्लीज प्लीज. अरे माझ्या बाळा, ही एक्साइटमेंट उद्यासाठी ठेव. तू आणि तुझे सरप्राईजेस. अरे यार, तू कुठे घेऊन आलास मला? अरे मित्रा, एक मिनिट थांब, आता तुला सरप्राईज दाखवतो. हॅपी बर्थडे. इट्स वंडरफुल यार, खूपच मस्त आहे. आवडलं ना सरप्राईज? चल, आता मी निघतो, संगीताच्या येण्याची वेळ झाली. चल. हरी, तू माझा मित्र नाहीस, माझा भाऊ आहेस तू. भाऊ यार, परत इमोशनल झालास. चल, येतो मी. एन्जॉय द पार्टी. येप. हरीचा नंबर बोल. चाल, तो राहतो कुठे? सर, तो 9322464654 माझ्यासोबतच राहतो सर तो, पण आता गावी गेलाय. खोटं बोलतोस, गावी गेलाय. गावी गेला तर नंबरही बंद करेल तो. तो इथेच आहे, सांग खरं खरं. अहो सर, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाहीयेत? मी खरं सांगतोय, मी निर्दोष आहे. जर तू खरं बोलतोय तर मग तू संगीताला भेटायला नकार का दिलास? तिचा फोन का नाही उचललास तू? हे सगळं घडल्यावर मी तिला कसं फेस करू शकलो असतो? फक्त एकदा तू जर संगीताला भेटण्याची हिम्मत केली असतीस ना, तर तुला आता आमचं थोबाड बघावं लागलं नसतं. पण ऑफिसर, मी निर्दोष आहे. कदाचित तू निर्दोष असशील, पण जोपर्यंत खरा गुन्हेगार पकडला जात नाही तोपर्यंत तू आमच्या कस्टडीतच राहशील. कारण त्या मदाऱ्याचं खरं माकड तर तूच आहेस. अभी एक गोष्ट तर पक्की आहे की हरीनेच हा कट अगदी उत्तम प्लॅनिंगने रचला होता. त्याने रूम सजवताना कॅमेरा त्या रूम मध्ये प्लेस केला आणि राजीव आणि संगीताने ती खोली सोडल्यानंतर हरी तिथे कॅमेरा घ्यायला नक्की गेला असेल. पण मुद्दा हा आहे की चांगल्या रेप्युटेड हॉटेलमध्ये हॉटेलच्या स्टाफ शिवाय कोणालाही खोलीच्या आतमध्ये जाऊ दिलं जात नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या हॉटेलचा कोणीतरी स्टाफ मेंबर या कटात नक्कीच सामील आहे. अभी मला वाटतं की आपण ताबडतोब हॉटेलमध्ये जाऊन स्टाफची कसून चौकशी केली पाहिजे. सर, हे 15 सप्टेंबरचं सीसीटीव्ही फुटेज प्ले करा.
पुढे. अजून पुढे. हाऊसकीपिंग. पंधरा तारखेला हाऊसकीपिंग स्टाफ कोण होता? सर, 15 सप्टेंबरला हाऊसकीपिंग हाच होता. झूम करा. म्हणजे ही सगळी करामत तुझी आहे? हा साहेब, त्या दिवशी ड्युटीवर मीच होतो, पण त्या दिवशी रूमची सफाई मी नव्हती. सांग ते कॅमेराज काढून तू कोणाला दिले होतेस? सांग. एक मिनिट अभि. अभि, हा हाऊसकीपर खरं बोलतोय. सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा मुलगा नव्हता, कोणी दुसरा होता. हे तुम्ही काय बोलताय चीफ? या फुटेज मध्ये स्पष्टपणे हा युनिफॉर्म दिसतोय. सीसीटीव्ही फुटेज मध्ये हाऊसकीपिंगचा हा युनिफॉर्म तर दिसतो आहे, पण त्या युनिफॉर्म बरोबरच अजून बरच काहीतरी दिसतंय. हे ब्रेसलेट, सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे ब्रेसलेट दिसत आहे ते हेच आहे ना? त्रिपाठी तू बोल, हेच आहे की नाही? सर, माझी चूक झाली, मी थोड्या पैशाच्या अमिषापाई हे केलं. कोणी दाखवले हे अमिष तुला? माझ्या मित्राने. त्याचं नाव सांग. हरी. हरी शिवाय अजून या खेळात कोण कोण सामील आहे? माहित नाही सर, मला तर फक्त तेवढंच माहिती आहे जे हरीने सांगितलं. काय सांगतोयस यार? रिस्क आहे यार. यार काही रिस्क नाहीये. अरे रिस्क आहे तर पैसाही मिळतोय ना. नाही यार, पकडले जाऊ यार. यार एक गोष्ट नाही कळत मला, तुला पैसेही कमवायचे आहेत आणि रिस्कही नाही घ्यायची. आता दोन्ही गोष्टी एकत्र तर नाही होऊ शकत ना. विचार कर. चल, विचार केला, बोल मला करायचं काय आहे. सांगतो. मी तुझ्या हॉटेलमध्ये एक खोली बुक करेन आणि यात एक कॅमेरा लावेन. कॅमेरा? मध्येच टोकत नको जाऊस. जेवढं सांगतो तेवढं फक्त ऐक. माझे काही मित्र येतील, काही वेळ ते इथे राहतील आणि मग इथून निघून जातील. त्यानंतर तुला माझं फक्त एक छोटस काम करावं लागेल. तो कॅमेरा आणून मला द्यायचा. नाही यार, पकडले जाऊ आपण. अरे यार, आता जेव्हा उकळीत मान घातलीच आहे तर मुसळीला काय घाबरायचं? बस सर, यापेक्षा जास्त मला काही माहित नाही. माहिती कसं नाही? हरीचा पत्ता आम्हाला कोण सांगणार? सांग कुठे राहतो तो. सांगतो सांगतो साहेब, भाईंदरला त्याची गर्लफ्रेंड राहते चमेली, तिच्याच घरी असेल तो. ₹15 लाख बस इतकेच? अरे साहेब, तुम्ही तर इज्जतच काढली. अहो, आता तर मार्केटमध्ये फक्त मोबाईलची क्वालिटी रिलीज केली आहे आणि एवढी बोंबाबम होते. विचार करा, जर ओरिजिनल सीडी मार्केटमध्ये आली तर काय होईल? चकाचक, एकदम डिजिटल क्वालिटी, क्रिस्टल क्लॅरिटी, 100% आरजीबी. आरजीबी कळत नाहीये का? रेड ब्ल्यू ग्रीन, सिंपल. विचार करा. हो, आणि विचार करून सांगा. मी 30 लाखांपेक्षा 1 रुपयाही कमी नाही घेणार. बाय. अग चमेली, अग काय बनवतीयस केव्हाची? भूक लागली यार मला इथे. आता यावेळी कोण असेल?
अगं चमेली, अगं काय बनवतीयस केव्हाची? भूक लागली यार मला इथे. आता यावेळी कोण असेल? कोण आहात तुम्ही लोक आणि असे कसे आत येताय? अरे तुझं नाव हरी आहे. राजीवला ओळखतोस? राजीव? कोण राजीव? नाही ओळखत? नाही. मग चल आम्ही तुझी ओळख करून देतो. मी तुझं काय वाईट केलं होतं म्हणून तू माझा असा सूड घेतलास? हा, मी तुला माझ्या घरी ठेवलं, तुला खाऊ पिऊ घातलं, तुला शक्य ती प्रत्येक मदत केली मी. मग तू असं का वागलास माझ्याशी? बोल. पैशांसाठी, पैशांसाठी केलंय हे सगळं. मलाही तुझ्यासारखंच व्हायचं होतं, तुझ्यासारखंच मोठ्या गाडीमध्ये मिरवायचं होतं. मला तुझ्याकडे तुझ्या बापाचा पैसा होता, माझ्याकडे काहीच नव्हतं. कधीही गरज पडली की तुझ्याकडे पैसे मागावे लागायचे. आणि मग मला पैसे कमवण्याचा एक मार्ग मिळाला आणि म्हणून मी तुझा MMS बनवला. राजीव आणि संगीताच्या मनात एकमेकांविषयी निखळ भावना होत्या, पण तू असं काय केलंस की ते दोघही आपले मर्यादा सोडून वागू लागले. मला माहिती होत की हे दोघं आपले मर्यादा पार नाही करणार. मी विचार करू लागलो की कसं मी या दोघांना त्या स्थितीत आणू. आणि तेव्हाच मला एक पुस्तक मिळालं. त्यात लिहिलं होतं की एका मनुष्याला उत्तेजित करण्याकरता त्याच्या भोवतालचं वातावरण सगळ्यात जास्त कारणीभूत असतं. म्हणूनच मी MMS तू कोणाला विकलास? कोणाला विकला? नेटवर एक साइट आहे, त्यात तुम्ही तुमची MMS क्लिप अपलोड करा आणि मग तुमचा अकाउंट नंबर त्यांच्या मेंबर फॉर्मवर अपलोड करा. मग पैसे आपोआप आपल्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतात. तू फोनवर कोणाशी विकण्याचं बोलत होतास? अजून तिथे पोहोचलोच कुठे. त्यांच्याशी फोनवर फक्त बोलणं झालं होतं बस. त्यांच्याकडे पण आम्ही तुझ्याच मदतीने पोहोचूच. आपण हे शहर सोडून निघून जाऊया, नाहीतर हे लोक माझ्या पोरीचं जगणं असह्य करतील. कुठे जाणार? कुठेही गेलो तरी हा MMS आपली पाठ नाही सोडणार. माफ करा अंकल, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, पण यात संगीताची काहीही चूक नाही. ती सिच्युएशनच अशी होती की मी तुझ्यावर स्वतःपेक्षा जीवापाड प्रेम केलं, विश्वास केला तुझ्यावर, आणि तू विश्वासघात, धोका दिलास तू मला. मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, तू चालता हो इथून. नाही संगीता, नाही. मी आजही तुझा तोच राजीव आहे, आधीचा. मी तुला अजिबात नाही फसवलं. ए
निघून जा इकडून, नाहीतर मी तुझा मुडदा पाडेन. हो सिन्हा साहेब, मारून टाका याला, करा याचा खून आणि जा तुम्ही जेलमध्ये. सिन्हा साहेब राजीव निर्दोष आहे. हा, त्याची एक चूक झाली असेल तर तीही की त्याने तुमची मुलगी संगीता हिच्यावर अगदी मनापासून अपरंपार प्रेम केलं. सिन्हा साहेब, एक हस्त खेळता आयुष्य हात पसरून उभा आहे तुमच्या समोर. कुशीत घ्या तुमच्या त्यांना, या दोघांचा स्वीकार करा, लग्न करून द्या या दोघांचं. हे तुमचे शेजारचे जे आज तुमच्यावर ओरडतायत, शिवीगाळ करतायत, हसतायत, त्या सगळ्यांचं तोंड बंद होईल यांच्या लग्नाने. आजवर नाती तुटताना जास्त बघितलेत, पण आज एका तुटणाऱ्या नात्याला जुळताना बघून मन अगदी प्रसन्न झालं. या केसमध्ये संगीता निर्दोष होती आणि तिचं सौभाग्य इतकंच होतं की फक्त राजीव तिचा प्रेमी अगदी सच्चा होता, त्याच्या प्रेमात सच्चेपणा होता. पण हा सच्चेपणा आजच्या तरुण पिढीत अभावानेच आढळतो आणि याला जबाबदार आहे आधुनिकीकरण. या आधुनिकीकरणाने आपल्याला आधुनिक तर बनवलं, पण या आधुनिकतेने आजकालच्या युवा पिढीला मान मर्यादेपासून खूपच लांब नेलंय. हल्लीची तरुण पिढी छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत विचार न करता चुका करत असतात आणि या चुकांची सगळ्यात पहिली सुरुवात आहे इंटरनेट चॅटिंग आणि SMS. आणि म्हणूनच मी तमाम आई वडिलांना अलर्ट करतो आहे की सावध राहायला प्लीज शिका आणि आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. तुमची मुलं एखाद्या नको त्या मार्गाने जात तर नाहीयेत ना, सावध होणं गरजेचं आहे.